महाराष्ट्र मध्ये प्रसिद्ध असलेली ही कुंकेश्वरची यात्रा आणि आता या कुंकेश्वरच्या यात्रेला लाखो भाविक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या कुंकेश्वर देवालयाचं इथे दर्शन घेण्यासाठी याच देवगड विभागातील कार्यसम्राट आमदार आदरणीय नितेशजी राणेसाहेब माझ्यासोबत आहेत. राणेसाहेबांनी आताच नुकतंच दर्शन घेतलं. सर, या ठिकाणी तुम्ही आलात, 2 वर्ष जत्रा बंद होती, यावर्षी आपण प्रथमच 2 वर्षानंतर जत्रेला या ठिकाणी आलेला आहात. कसा तुमच्यामध्ये सुद्धा उत्साह आहे? कुंकेश्वरच्या आशीर्वादाने गेली 7 वर्ष मला आमदार म्हणून या तालुक्याच्या आणि मतदारसंघाच्या लोकांची सेवा करण्याची संधी मिळाली आहे. फक्त गेल्या 2 वर्षामध्ये कोरोनाच्या कालावधीमध्येमुळे आमची ही यात्रा योग्य पद्धतीने आणि भव्यतेने भरू शकली नाही, पण आता कोरोनाचं संकट आपल्याकडून दूर झालेलं आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये भाविक इथे आज आलेले आहेत. कुणकेश्वर ट्रस्ट आणि कुणकेश्वरचे आमचं ग्रामस्थ मंडळ या सगळ्या जणांनी एकत्र येऊन अतिशय नियोजनबद्ध अशी ही यात्रा आयोजित केलेली आहे. लोक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून इथे आलेले आहेत, म्हणून या यात्रेच्या निमित्ताने मी भाविकांना त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देतो आणि मला ह्या मतदारसंघाच्या लोकांची सेवा करण्यासाठी आशीर्वाद कुणकेश्वरांनी द्यावा एवढंच कुणकेश्वर चरणी मी प्रार्थना करतो. साहेब, नक्कीच नेहमीच तुमच्याकडून आम्हाला सुद्धा एक प्रेरणा मिळत असते, तरुणांना प्रेरणा मिळत असते. एक थोडासा वेगळा प्रश्न असा विचारतो की महाराष्ट्राचे आता राजकारणात एक वेगळं वातावरण आपल्याला पाहायला मिळतं, सर काय सांगाल? महाराष्ट्रातलं वातावरण गडूळ मिश्रित पद्धतीने झालेलं आहे, द्वेषाची भावना वाढत चाललेली आहे आणि लोकांचे प्रश्न, महाराष्ट्रातले महत्त्वाचे लोकांचे प्रश्न कुठे ना कुठेतरी मागे पडत चाललेले आहेत. विरोधी पक्षाचा सदस्य म्हणून आमचा हा नेहमी प्रयत्न असतो की महाराष्ट्र सरकारच्याकडून लोकांची कामं झाली पाहिजे. उदाहरण, एसटीच्या संपामुळे मोठ्या प्रमाणामध्ये भाविकांची अडचण झालेली आहे. ग्रामीण भागातून आलेले आमचे नागरिक यात्रेला पोहोचू शकलेले नाही आहेत आणि म्हणून भारतीय जनता पक्षाच्या वतीने आम्ही 10 बसेस सोडलेल्या आहेत. आमच्या भाई नरे असतील, आमचे पारकर शेठ असतील, आम्ही सगळ्या जणांनी एकत्र होऊन जनतेची गैरसोय कुठे ना कुठेतरी होता कामा नाही ह्यासाठी आम्ही स्वतःहून प्रयत्न केलेला आहे. पण माझी ही अशी भावना आहे की एसटीच्या संपामुळे असंख्य एसटीची निगडीत असलेले जे आमचे कामगार आणि त्यांचे कुटुंबे आहेत ते आज त्रासामध्ये आहेत, अडचणीमध्ये आहेत. म्हणून महाराष्ट्र सरकारने विलीनीकरणाचा जो महत्त्वाचा जो त्यांचा प्रश्न आहे तो दूर करण्याचा प्रयत्न करावा, इच्छाशक्ती दाखवावी, जेणेकरून एसटीचा पण संप मिटेल आणि लाखो भाविकांचा पण त्रास कमी होईल एवढीच इच्छा ह्या निमित्ताने व्यक्त करतो. नितेशजी राणेसाहेब नेहमीच आपल्यासोबत असतात आणि यावेळी सुद्धा प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून राणेसाहेबांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातून वेगवेगळ्या प्रभागातून येणाऱ्या लोकांना भाविकांसाठी एसटीची सुविधा राणेसाहेबांनी स्वतः या ठिकाणी दिलेली आहे. माझ्या प्रभागातील सर्व भाविक भक्तांना ईश्वराने सुखी ठेवावं अशी परमेश्वराकडे त्यांनी साकडं घातलेलं आहे. कॅमेरामन वैभव गावडेसह मयूर ठाकूर, कोकण 9, देवगड. थँक्यू.